आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आम्हाला सांगितलंच नाही. गुरु आज्ञा झाली सांगितलं. इमुने गोदावरीच्या आरतीच्या आणि बल्लूच्या पाया पड. सुकीरा लय आनंद झाला मले. जोडा अगदी शोभून दिसल. पंकजी आता आपले व्याही आहेत ना. महाराज सांगतील तसं पुढं कार्य होईल ना. या विषयावर आता वाद नको. गुरुआज्ञा आली. बल्लू आता मोकळा श्वास घे. चला. बजाबाई तुले आता साजर थालीपीठ करायला लागते. आणि आम्ही सांगू तवा ते थालीपीठ घेऊन जनेनी खारू ताईले पाठवा लागते. अचानक थालीपीठ कायले सांगितलं. ये मुंडेले मने घेऊन ये का असेल महाराजांच्या मनात. शंभो हर हर. शुभम भवतु. काळजी कायली करते माय. आता कस सांगावं महाराज आईले. आम्हाला समज समजते न लेकरा. आम्ही खारू ताईले कोठी पाठवलं कायले पाठवलं याचा विचार करून राहिले ना तू. म्हणजे काळजी करू नको लेकरा. आम्ही खारू ताईले तिच्याच माणसाला भेटायले आणि तिच्याच घरी पाठवलं हाय बंकट सोबत. जी म्हणजे खारू ताईले आम्ही रामचंद्र कडे पाठवलं आहे थालीपीठ घेऊन. वज्रभूषणचे वडील रामचंद्र चांदोरकर. तू भेटली होती ना रामचंद्रले. म्या हो ना तुझ्याकडे आले होते ना ते शिपायची कापड घालून. हे खरोखरचे शिपाई नाही आहेत ना. याला ही कापड भेटली म्हणून त्यांनी घातली. अन्न छत्र शोधत आले होते प्रसाद घ्यायला आले होते हे वज्रभूषणचे वडील रामचंद्र चांदोरकर. मोठा तत्वनिष्ठ सज्जन एकनिष्ठ मातृभूमी भक्त क्रांतिकारी हाय रामचंद्र चांदोरकर. रामचंद्रचा बुद्धिमान सुसंस्कृत धाकटा मुलगा हाय मधुकर. आपल्या खारुताईचं लगीन मधुकरशी व्हावं ही परमपिता जगदीश्वराची इच्छा आहे. शंभू हर हर. आपल्या खारुताईचं लगीन मधुकरशी व्हावं ही परमपिता जगदीश्वराची इच्छा आहे. शिवशंकर शंभू हर हर. भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवनी ते काही न मागती. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी.
गंगाबाई शिवन दैवाचं मरा असं राहते काकाजी. खूप मोठमोठाले डोंगर भुईसपाट होते, तिथं माणसाची काय कथा. रडू नको लेकरा, सुनबाईला घेऊन सांग यांनी त्याला कारण पण तसंच आहे ना अक्का बाई. आपलं दुर्दैव आपल्यापाशी, आपले भोग आपल्यापाशी. गंगाबाईच्या माहेरच्या आले त्याचा त्रास कशा पाय. पण खंडू मा लेकरू गेलं जी काकाजी. गर्भपात झाला तुमच्या सुनेचा. वाईट झालं लेकरा. मी हातच फेकले ना शिवासावं झालं. देवाची वर्जीच नाही तर रातच्या लय मशाली घेऊन येऊ आणि हे मधमाशांचं पोळं जाळूनच टाकू. लय मध भेटते हे जमते. पंकट भाऊ तर शेत वय कोण पाहिलं तर कल्ला होईल. रात्याला चुपचाप येऊ मग जमते का. चल शिवशंकर शंभो हर हर. स्वतःच्या सुखापुढ दुसऱ्याच्या सुख दुःखाचा विचारच करत नाही माणूस. हवे असा पायी भेटन त्या मार्गानं वरबाडायले पाहिजे माणूस. राजे हो निरागस जीवांचा थ विचार करा ना. तडफडून मरतील ना मधमाशा याचा तर विचार करा ना राजे हो. शंभो हर हर. माशांनो नकार हाऊ तेथी. जीवाले धोका आहे तुमच्या. घ्या माझ्याकड म्या सुरक्षित ठिकाणी ठेवतो तुम्हाले. शंभो हर हर. आहेस का गेलीस ढगात. त्यामुळे स्वर्गात गेलीस का आहेस जमिनीवरती.
समद्याईला नियमांचं पालन करायले सांगता आणि स्वतः देवघरात जोडे घालून येता. बोल बोल बोल, नाही तू बोलणारच. तिथे आईची दाखवी बसली आणि तुला 10 हत्तीचं बळ चढलंय ना. श्रीमंत भैया साहेब मुजुमदारांची लाडकी लेख आहेस तू आणि भैया साहेब मुजुमदारांचे मित्र नानासाहेब त्यांचं पाठबळ मिळालं ना तुला. आता मग तर जीभ चुरू चुरू चालणारच ना तुझी. बोल. साध्या शिष्टाचारासाठी मा बाप कायले काढता. कारण पण तसंच आहे. नानासाहेब इथे येऊन धिंगाणा घालून गेलेत आणि माझ्या इज्जतीची फार माती करून गेलेत ते. आणि अशा नानासाहेबांची लाडकी सून आहेस ना तू पतिव्रता. तुझी हिंमत तर वाढणारच हो ना. लगेच देवाला सजून बसलीस ते. अरे जरा जास्तच डोक्यावर चढवून ठेवलंय तुला. रागानी काय बघतेस युसलेस. नानासाहेब काय तर म्हणे ते यमुनेला सून करून इथे आणणार. शोधून शोधून काय तळागाळातली भिक्कार मुलगी शोधलेली आहे यमुना. त्याने मोठं विषयच नाही, संकुचित वृत्ती, नॅरो माइंडेड ना. काय वाईट आहे यमुनेत? काय चांगलं काय तिच्यामध्ये? हा सांग ना काय आहे. काहीतरी गणगण करते म्हणून का त्या उघड्या नागड्या बुवाची लाडकी आहे म्हणून. काय पत आहे, प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, काय आहे त्या घराण्याकडे? पैशानं संस्कार प्रेम माणूस की एकच घेता येते का? हे स्टुपिड तर प्रॅक्टिकल बोल. मुलगी घरात घेऊन येताना तिची प्रतिष्ठा बघायला नको. कुठली तरी गरीब झोपडीत राहणारी मुलगी. आपलं घराणं कुठे, ते लोक कुठे, आणि अशी मुलगी आपल्या मधुला शोभणार आहे. नानांची पारखी नजर चुकणारच नाही ना. यमुना हुशारच आहे. अनुरूप धन पैसा या परिस संस्कार महत्वाचे राहते. त्या बुवानी ना भुरळ घातली आहे तुम्हाला. भुरळ नॉन सेन्स. मुलगी घरात सून म्हणून घेऊन येताना तिचं घर, प्रतिष्ठा, पैसा, तिचं सौंदर्य बघावंच लागतं. पण नाही, तुम्हाला नाहीच पटणार ते. कारण तो उघडा नागडा बुवा बसलाय ना तुमच्या मानगुटीवरती. अक्षरशः ताप दिलाय त्या बुवानी मला. इथे घुसमट होतीये, घुसमट. इट्स ऑल सफोकेटिंग. हा बाबा आतापर्यंत बाहेर त्रास देतोच होता, आता तर घरात सुद्धा त्रास द्यायला लागलेला आहे. टॉर्चरिंग. काय करणार काय? माझीच माणसं फितूर झालेली आहेत. ते नाना शरण गेली, तू गणगण करायला लागलीस. ताणताय, खूप ताणताय तुम्ही. हे असं ताणत राहिलात ना, एक दिवस तुटेल. नॉन सेन्स. आपल्या खारुताईचं लगीन मधुकरशी व्हावं ही परमपिता जगदीश्वराची इच्छा आहे. शंभो हर हर. गुणाची महिले पोऱ्या डोळ्यांच गुब्बू गुब्बू गालांच महावासरू हट बॉ. नाही कट्टी आहे ना तुला सांगती. पापा कट्टी कायले? मला मालूम आहे का तुला माही काळजी वाटायला लागली का तू असं बोलते. लेकरा माहीच ईश्वस राहते ना तिचं लेकरू. लेकरा तू सर्वस्व आहेस ना माय. पण माय डोळ्यात अश्रू कायले? मले बिलई लई वाईट वाटलं ना. नाही लेकरा तू आनंदात राहायचस. फुलपाखरं वाणी बागडत होतीस ना तसच राहायचस तू.
दोघांनी अश्रू तर आनंदाचे आणि काळजीचे आहेत ना, पण माय माई उलाशा सुंदर यमुनेचं लगीन होण महिले एक सासरी आता समद शुभ होणार याची खात्री आहे ना? आपल्या लेकीचं लग्न ठरलं, आता कामाला लागा लागते। महाराज लय दूरचा विचार करून समद करतेत ना? शंभू हर हर शुभम भवतु। आता तू दूरचा विचार कधी करणार लेकरा? जी का सासरा होणार या आनंदात समद काही विसरणार राजे हो? नाही जी, आज्ञा करा जी। आज्ञा तर तुली कावात झाली ना लेकरा? आई गुरु माऊली श्री स्वामी समर्थ आणि आम्ही जे सांगितलं ते गावातल्या प्रत्येक लोकापर्यंत पोचायला हवं। प्रत्येक माणसामंदी एकच ब्रह्मतत्व अस्तित्वमान आहे। समजलं आणि उमजलं? मंत्र तोंडानं बोलणं येगळं आणि मंत्राचा अर्थ समजून त्या दृष्टीनं बघणं येगळं। सर्वत्र देव आहे आणि समद्यात एकच ब्रह्मतत्व आहे। स्वतः देव पा, समोरच्या माणसामंदी देव पा। जशी आज्ञा गुरु माऊली, मी समजायला सांगतो। कृपा असू द्यायची। शुभम भवतु। शंभो हर हर। या वाईट विचारांच्या माश्या तुलेच डसतील लेकरा, सावधान। माफ माफ करा जी, पण कुवा बोलला होता ना तुम्हाला कुकर माश्या कुविचाराच्या माशा डसतेन म्हणलं होत ना बुवा। भाऊजी तवापासूनच तर मधमाशा दिसायला लागल्याची आणि हे पुळ बी आलं मोठा तिकडंबाज करा मते येणं बुवा। काही ना काही उचा पत्या करून सन्याने त्रासच देणार। अरे मूर्खानो, प्रत्येक गोष्टीमध्ये त्या बुवाला आणायलाच हवाय का? तुम्ही स्वतः कबूल करा ना, तुम्ही कामचोर आहात आणि नालायक आहात ते। हो ना, बरोबरच बोलून राहिले साहेब। तुम्हाला ध्यान ठेवून वाड्याची साफ सफाई करता येत नाही। तसं नाही बाई साहेब। काही नाही, तुम्ही दोघं बी खोटच वागता। साहेबाला खुश करण्यासाठी गोड गोड बोलता आणि सत्पुरुषाबद्दल वाईट साईट बोलता। आता इथे सत्पुरुष कुठून आला? कारण का हे दोघं कान भरतेत, कसत पुरुष चेटूक करतेत, करणी करतेत, तुमचं मन दूषित करतेत। या दोघांच्या हातून कुठलं पुण्यकर्म झालं विचारा ना। कसलं पाप आणि कसलं पुण्य काय चाललंय? रे तुम्ही दोघं बघत काय उभे आहात? दिसतंय ना पोळ आलंय ते। उद्या सकाळी येताना पोळ काढणारा माणूस घेऊन यायचा। सकाळी पोळ काढणारा माणूस जर का घेऊन आला नाही तर तुम्हाला दोघांना पोळ उतरवायला लावेन। गेट आउट ब्लडी जोकर्स। कोटी निघाला गड्यानो। तुले काय करायचं भो? काय रस्ता अडवते? मशाल घेऊन जाण्याने मधमाशांचं पोळ जाळायला निघाला का? कायले मुख्य जीवांची हत्या करता? जीव राहायचं ना मधमाशा मंदी? मध गोळा करायचा धंदा ना आमचा? रानावनातल्या मधमाशांच्या पोळ्यातून मध काढतो। पण जाळता कायले मधमाशांना? कोणत्या बी जीवाले असा त्रास देणं बरं नाही ना?
तुम्हाले मधच पाहिजे ना, मग मधमाशाली अलग करून मध काढता येते ना, जाळता कायले तुले का करा लागते? आम्हाले मध पाहिजे, माशा जळो का मारो आम्हाले काय? चल ग, शंभो हर हर, मोठा स्वार्थी आणि दुष्ट रायते माणूस, स्वतःचा जीव जगवायले शेकडो निरपराध मुक्या जीवांचा बळी घेते, असा काऊन वागते माणूस? शंभो हर हर। मले तुमच्या समन्यांची अडचण समजून राहिली ना, मी स्वतः पण लय कासावीस झालो होतो, का मंत्र नाही बोललो तर मग जगावं कसं? हौजी अशी बंदी घाला लागते का? मंत्र नाही म्हणला तर अंगात चैतन्यच नाही राहत ना। हो ना, म्हणून मी तुम्हाला समजायला इथं बोलावलं। एक ध्यानात घ्या, आपल्याला मंत्राचा अर्थ ध्यानात घ्या लागते, आणि एकदा का अर्थ समजला मग मंत्र तोंडानं बोलण्याची गरज राहत नाही, हे ध्यानात येते। कायले तुम्ही मला धरून बांधून येता? समजून राहिले साहेबांनी बोलवलं आहे ना, जा लागते। हो तिथे मधमाशाचं पोळ लागलं ना वाड्याच्या ओसरीत, गावात दुसरं कोणी मधमाशाचं पोळ काढणार हाय तुझ्याशिवाय? पण आजार आत्ताच जावं लागेल का? लई काम आहेत जी, तुरीच्या शेंगा आणि कापसाचे बोंड तोडायचे आहेत ना, एका घेतला ना म्या, जाऊ दे ना मला बो। बघा लय मोठा साहेब झाला का तू, तुरीचे शेंगन कापसाचे बोंड चल तिकडे मधमाशाचं पोळ काढ आधी, त्याच्यानंतर तू काम कर। साहेब पागल झाला का? तिकडे वाड्यावर हा मंत्र बोललो को साहेबासमोर? अरे गणगणली बंदी आहे ना, अरे साहेब तुले तुरुंगात टाकतीन, अटक करतीन, चल चल। श्री श्री स्वामी समर्थ आणि गजानन महाराजांना का सांगितलं आपल्याला, प्रत्येक जीवात शिवाचा अंश राहते, प्रत्येक माणसात देव राहते, तुमच्या मायात पशु पक्षी प्राण्यात समद्यांमध्ये एकच ब्रह्मतत्व राहते ना, तवा आपण सन्मार्गाने चालावं, कोणाचं वाईट करू नये, चिंतू नये, समद्यांवर प्रेम करा, अडीअडचणीले मदत करावी, वैर क्रोध या भावना नष्ट कराव्या, आणि शांत चित्ताने महाराजांचं स्मरण करावं, आणि मंत्र मनातल्या मनात म्हणावा। असं कसं काम करता? काळीच नाही तुम्हाला? त्या देवळाने मला सांगितलं का तुम्ही मधमाशांचं पोळं जाळून टाकलं? ओ पैशाच्या लोभासाठी तुम्ही जिवंत जीवाले झालं? तुम्हाला दया माया नाही का? तुम्हा दोघायले पैशाची इतली अडचण होती, गरज होती तर मला सांगायचं ना। शिवशंकर शंभो, जिवंत जीवाले मरण यातना देणं पाप आहे राजे हो। सर्व जीव प्राणी मात्रांबद्दल प्रेम असायले हवं। घर जाळलं गा मुक्या जीवांच, मले सांगा हे असं घर जाळणं म्हणजे माणूस असण्याचं लक्षण आहे का? छोटासा जीव राहते माशांचा, मोठ्या मेहनतीनं कष्टानं घर बांधतेत मधमाशा, आणि त्यानं बांधलेलं घर तुम्ही जाळून टाकलं, ही दुष्ट वृत्ती बरी नाही राजे हो। कर्माचं फळ हितच भोगायला लागते। शंभो हर हर। चुकलं जी महाराज, क्षमा करा, पुन्हा आयुष्यात असं पाप होणार नाही जी, दया करा। शिवशंकर शंभो,
ठीक है अजून गरम दिरड आणू नको आहे दिरडच घशाखाली उतरवताना प्रयत्न करायला लागतात दिरड थालीपीठ तांजा नॉनसेन्स किती वेळेला तुम्हाला सांगितलं की काहीतरी नॉनव्हेज करत जावा नॉनव्हेज करत जावा नाही जमत आहे आता हे घरात कुकच ठेवायला पाहिजे मला खान सामा तेव्हा होईल हे सगळं या माशाने हैराण केले फळाचा रस तर घ्या येतो ग बाई हट माशा आहेत ना काय सुचूच देत नाही येत मला अहो पण मधमाशांचं पोळं तर काढलंय काढलं तरी सुद्धा या फिरताय तिथे हैराण केलंय अक्षरशः एक मिनिट मला न विचारता न सांगता कुठे गेली होतीस तू अरे बाय शिंग बुडलेत का तुला न सांगता फिरतीयस बाहेर ते हा नाही बरोबर आहे ना तुझ्या सासऱ्यांनी नानाजींनी आता तुला परवानाच देऊन टाकलेला आहे तुला हवं तसं वाग म्हणून हो ना नॉन सेन्स असं कसं वागेन मी तसंच वागतेस आणि वरती तोंड करून मलाच विचारतेस कुठे गेली होतीस तू आता मला बाहेर जायला यायले पण बंदी आहे का डोंट आस्क मी क्वेश्चन्स उत्तर हवी आहेत मला नॉनसेन्स महाराजांच्या दर्शनाला गेली होती आता तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही काही आला नसतात म्हणून सण्याने एकटीच गेली मी तुम्हाला तर विश्वासच नाही महाराजांवर तर पण मला तर विश्वास आहे ना सत्पुरुषावर तर श्रद्धा आणि विश्वास हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न राहते आणि मी आशीर्वाद मागायलाच गेली होती बाहेरच्या शत्रूंना कसं संपवायचं ना ते चांगलंच कळतं मला पण या घरातल्या शत्रूला कसा थोपवायचा ना तेच कळत नाही आणि तू तर शपथच घेतलीस ना मला जे आवडत नाही तेच करायचं आणि मुद्दाम करायचं हो ना आणि काय काय आशीर्वाद काय देणार आहे तो उघडा नागडा बुवा एकतर मंदिरात किंवा पारावरती राहणारा भणंग भिकारी आहे तो देणार आहे तुला आशीर्वाद तुम्हाला त्या माशाने जो काय उच्छाद मांडला ना पोळं काढलंय तरी सुद्धा फिरताय त्या युसलेस अहो अहो जरा पाणी नाही शुद्ध याची एक ठाव भक्ती नेणे भाव नाही मनी मांग मांग कायले येते तू हा पण आता करतो ना मी सांग मी तू मुनी आहेस की गडी आहेस मालक आहेस ना मग जिम्मेदारी समजत नाही तुले गणगण करीत बसता मग काम कधी सकाळी कराल शांत हो ना खंडू शांत म्हणजे काकाजी हे भाऊ मला पुराच्या पुरा शांत करून राहिले समद्याच्या समदे लागले त्या पिशा करण्याच्या नादी गणगण करून राहिले खंडू लेकरा सत्पुरुषाले कायले असं बोलते समजुतीनं घे लेकरा भावाले किंमत आहे का इचारा काडीची किंमत नाही मले असं कसं म्हणता अबे मग काम कशी खोळंबली हा काकाजी शेतीवाडीची समधी काम शेणखात पडलेत या बोललो तर महातोंड दिसत तसं नाही जे सरकार दप्तरी टप्पा द्यायला आपल्या शेतातली तूर ज्वारी पराठी सरकार विकत घेते त्यांना टपाल जायला नको काकाजी गोदामात तूर ज्वारी कापूस सडत पडलाय आणि हे बसले गणगण करत ते हरिले पण समजत नाही त्या आना टपाल म्या देतो मले कोणाची मेहरबानी नकोच कोणी माणूस भेटते टपाल द्यायला तुम्ही बसा गणगण करत राम कृष्ण हरी महाराज कस सांभाळावं खंडुले राग रागच करते जी तुम्ही सद्बुद्धी द्या खंडुले राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी साहेब 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 आलं आलं जी साहेब
मधमाशाच पोळ आलं जी असच करते या बुवा, एकदा मांग लागलं ना तर पिच्छत नाही सोडत. दिस इज टॉर्चरिंग. हो जी करनी चेटूक करते ना थो. हो जी नाही मले सांगा, आम्ही या वाड्यावर तर राहायला आल्यापासनं मी तुम्हाला साफसफाई करताना किंवा जाई जळमट काढताना कधी पाहिलंच नाही. एकच गोष्ट अगदी सफाईने करता, महाराजांची बुराई आणि महाराजांबद्दल वाईट साईड बोलून यांचं मन कलुषित करता. नाही जी बाई साहेब, तसं नाही जी. मग का सतत महाराजांबद्दल वाईट साईड कायले बोलता? अरे उंब्यासारखे उभे काय आहात इथे? आता काय मला पोळं दाखवण्यासाठी उभे आहात? मला ध्यान नव्हतं जी, कामाला निघालो ना. अबे आता आम्हाला काम आहे म्हणून तर थांबून राहिलो ना. हो का? अगे टप्पा आण काय कचेरीत नेऊन दे, लगोलग जायला लागते. पण आज आता कसं जमल मला, कामं लगेच पडली आहेत जी. कायले इथल्या माता करून राहिला, आमच्या शब्दाला किंमत नाही का? आता आम्हाला गरीबावरच कायले तुमचा जोडा? दुसऱ्या माणसाला पाठवा ना, तुमच्या गड्याला पाठवा ना. अबे जास्त बोलून राहिला तू, गरीबांना आपल्या पायरीन राहावं. हाल तुझ्या गोष्टी सांगू नको मले, आता तर तुलेच जायला लागते. भैताड कामचोर होतात घालते का? चला गे नेक्स्ट. बाप्पा मायावरती काय लेवरडता तुम्ही? आता तर मी जातच नाही, तुमच्या वरण्याला मी शिमग्याच्या बोंबा समजतो. शंभो हर हर. म्हणणं तर ऐका, एकदा हात जोडाना सत्पुरुष आले शरण तर जाऊन पाव. माझ्या मनाला किंवा बुद्धीला पटत नाही तेच करायला सांगते. नॉनसेन्स, अंधश्रद्धेच्या चित्रात तू रुकलीस. पण असं कधी होते का? तर गेलेलं पोळ पुन्हा कधी येते का? आणि काय हो, कळत न कळत माणसांकडनं चुका होतेत ना. मग माफी मागेले कमीपणा कसला? कशासाठी माफी मागा, माझी चूकच काय आहे? सरकारी अधिकारी आहे मी आणि सगळ्या गोष्टी मी कायद्यानुसार करतो. आय एम डुईंग ब्लडी माय जॉब. हो आता चुका झाल्या बिगर. जस्ट शट अप. त्या बुवाचं कौतुक माझ्या समोर नाही करायचं ना. एकदा शांतपणे विचार. फालतू सजेशन चालत नाहीत मला. हात सोडा शरणचा. नॉन सेन्स. तो वरते महाराज येऊन गणगणगणात होती म्हणून मधमाशाला जायला सांगत नाही. तो वरते यमाशा इथून जाणार नाही. अहो मगाशी तो कचरू पण बोलून गेला ना. महाराज आले आणि गणगण मंत्र म्हटलं की माशा जातील ना, संकट टळल. अंधश्रद्धा आहे, माझा नाहीये विश्वास. माफ कराजी साहेब, पण खरं आहे बुवाच्या मंत्रामध्ये लय ताकद आहे. लुक ॲट दिस जोकर, मूर्ख माणूस. नाही जी, मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आहे जी. पंकज अगरवालच्या शेतामध्ये भलं मोठं मधमाशाचं पोळं होत जी. पण समजा माशा बिथरल्या,
नुसतं बघत बसण्याला अर्थ नाही. मग बुवानं त्या माशाला सांगितलं त्या जीवांनो तसा नको आपल्या पोळ्यावर तर जाऊन बसा. आणि गणगण म्हणलं समजा माशा शांत झाल्या ना आणि पोळ्यावर तर जाऊन बसल्या. डिस्कस्टिंग अंधश्रद्धा ही सगळी. अहो यांनी डोळ्यांनी पाहिलं म्हणतेत ना, कोणा अर्थ इशास ठेवाल की नाही. जाऊ दे, तुमचा इशास असो नसो मला या घरात ना मधमाशा जायले मलेच प्रार्थना करायला लागते. शिवशंकर शंभो हर. कायले जवाब बघावा तो आमच्या मार्गात अडवायते पिशकाने. चुका कायले करते लेकरा, तुले सावध केलं होत का नाही. क्रोधावर तर संयम ठेव. बाप्पा संयम ठेवायला हवा म्हणजे काय करा. अविचारापासून दूर राहा. संकट घडी माणसाला दुर्बुद्धी होते. हे पाय पिशकाने, गरीब माणूस आहे ना कचऱ्या. हो तर गरीब माणसाने स्वतःची पायरी वळकून सांगणे वागाले बोलाले नको. तुले मोठा कळवळा येऊन राहिला त्या कचऱ्याचा. काय वाईट बोललो तुम्ही त्याले. म्हणलं बाबा हे टपाल आहे कचरीत नेऊन दे, तर मलाच उत्तर द्यायला लागला. माया समोर तरतर करायला लागला. म्हणे मायावर तर कायले चोरा तुमचा. शिमग्याच्या बोंबा समजतो म्हणे तुमच्या बोलण्याले. मूठ तोंडावरती नेली आणि बोंबा मारल्या. मला संताप येणार नाही म्हणून सण्याने मारला. खंडू लेकरा जे प्रेमानं होते ते मारून मुटकून होते का. तसा निर्मळ मनाचा न मेहनती हाय कचऱ्या. दुसरीकडे कामात अडकला असन म्हणून नाही म्हणाला. गरिबांवर तर अशी जबरदस्ती कायले लेकरा. शंभो हर हर. हे पाप इशागाने महाज अपमान करल त्याने तर मग सोडणारच नाही. शंभो हर हर. सावध करून दे ऐकलं नाही लेकरा. भूक सुटत नाही. शिवशंकर शंभो विस्कळलेच सगळे चल्लोच करतायत. बाप्पा समदे आनंदोत्सव साजरा करून राहिले ना. समदे भक्त लई खुश झाले. गण गण गणात पोते असा घोष करून राहिले. अगदीच प्रसन्नच वाटून राहिलं. काय झालं माझ रक्त प्यायलीस नाही ते. बाप्पा ते एवढ्या लांब तिकडे जल्लोषात सगळे गावकरी नाचतायत. मंत्राचा घोष चालू आहे. पण सर दीड दमडीच्या गावकऱ्यांसाठी तुला घरीवरून येत आहे. पण इथे तुझ्या शेजारी मी उभा आहे. पण माझी वेदना कळत नाहीये तुला. माझा अपमान कळत नाहीये तुला. मला होणारा त्रास नाही दिसत आहे. जा तू पण जा. जा त्यांच्या बरोबर डान्स कर. आवडता ना तुला नाच करायला. जा जा. तू काय करून राहिले. तुम्ही मारता का मले. मला टॉर्चर करण्यापेक्षा ना ते बरं. नाहीतर माझ्या मरणाची वाट बघ. मी एकदा मेलो ना की माझ्या प्रेता समोर बसून असे केस मोकळे सोडून करणार. ओरड ओरड जोर जोर आत मेला रे मेला जल्लाद मेला ओरड. काही काय बोलता तुम्ही. तुमच्या बोलण्याला ना शेंडा ना पूड. नवऱ्याच्या प्रेता समोर काय लिहिणार तुम्ही.
काय बोलता बायको आहे ना म्या तुमची पण तो बुवा जिंकला मला मंत्रावरची बंदी मागे घ्या लागली याचा आनंद तर झालेलाच आहे ना तुला हो इतना राग इतना संताप बरा नाही जी हे सत्य आहे ते तुमच्या समोरच आहे महाराज दैवी आहेत हे मान्य करा नतमस्तक व्हा आणि काय करू सांग ना ते असे भगवी वस्त्र घालून त्या बुवाच्या मागणं फिरू गणगण करत गावोगाव फिरत जाऊ सगळीकडे बोल ना गव्हर्नर घाटपांड्या ना तोफेच्या तोंडी दिन मला या शरीराच्या चिंधड्या चिंधड्या उडवून टाकेल गळत कस नाही तुला अहो हे शट अप कसं अंगात आले म्हणत करतेत आणि ते म्हातारे भास्कर तिथले सागावं ना ते भास्कर तर कानात वारं गेले म्हणत करते म्हातारे कुठले खालते काय विठोबाजी 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 थोडी दोका फळताळ तुले हा अबे विठोबाजी म्हणते मले हा अबे जावाय का तू हा अबे सॅलिड वॅल्यूट करण्याची काय पद्धत आहे ती की नाही लय महत्वाची खबर आणली जी अबे थांब आधी सांगा सांग पटकन बोल तो खंडू पाटील आहे ना अगे टप्पा कचेरीत नेऊन दे दुसऱ्या माणसाला पाठवा ना फैताड कामचोर खोटत घालते का चला गे नेक पप्पा मायावरती काय लेवर येतात तुम्ही तुमच्या वरण्याला मी शिमग्याच्या बोंबा समजतो हातच तुटला असेल कचऱ्याचा आता कुठे कचरे कुठे तू या झोपडीत ठेवला म्या कचऱ्याले साजरे काम केलं जी आता जा माझ्या झोपडीत आणि वैद्याला घेऊन जा त्या कचऱ्याचा इलाज कर आम्ही जातो आणि साहेबाला घेऊन येतो जा जा हो जा अबे लय आनंद होऊन राहिला तुले अबे लय चांगली संधी भेटली ना खंडू पाटल्याली जाड्यात पकडायची आपल्या साहेबाले पाटील बंधूचा राग आहे आणि खंडू पाटलानं गरीब माणसाने मारला तो पडला बेशुद्ध आता बरोबर जाळ्यात अडकते खंडू पाटील समजा पाटील बंधूच्या पायाखालची जमीन सरकते अवघी ना भाऊजी मोठी माय मोठी माय मला अंबाडा घालून दे ना हेच तो म्हणायचं ना मला स्वतःच्याच आनंदाचा विचार हमेशा कायले करता समज कसा होते मग समजा तुम्हीच करता आता नको काम आहेत मले मग काय झालं घाल ना अंबाडा तू या मायेला सांग ना समजित काम करते ती अंबाडा पण घालून देईल जा पण मला तू या हातूनच अंबाडा घालून हवा कायले माया मांग लागते बाळा तू ही माय वरडते ना मले नाही जा जा तू ही माय साजरा घालते अंबाडा नाही छोटी मले तुझ्या मोठ्या मायवानी अंबाडाच काय काय बी जमत नाही थोरल्या बाई लेकीचा अंबाडा घाला लागते पण चौथीचा बी अंबाडा घाला लागते मले जमणार नाही हो का छोटी मोठ्या मायाच्या गळ्यात मागन हात घाल जा असं आता म्हण अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता झारा माई मोठी माय जशी मोगऱ्याचा गजरा मोगऱ्याचा हो ना कस सुंदर नाजूक सुवासिक राहते ना मोगऱ्याचं फुल राग कपट काय बी नसते ना मनात तशीच ना माई मोठी माय माई लाडकी माय वाज झालं दोही मायले की खोड्या काढण्यात पटाय घालते अंबाडा आधी हीच जा ये
शुभम भवतु। तिघींच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहून राहिला ना। हावनाजी महाराज, मुखात हा मंत्र नव्हता तर जणू शरीरात चैतन्यच नव्हतं ना जी। धन्य झालो जी, आता प्रत्येक श्वासा गणिक मंत्र म्हटलं जाते ना, तर श्वास घेले बी लय लय आनंद होते, मनाला बी शांती भेटते ना। मला दुसरं काय बोलावं असं वाटतच नाही ना।